विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 3 हवेचे आर्द्रता व ढग या पाठामधील सापेक्ष आर्द्रता या विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सापेक्ष आर्द्रता जी आहे ती कशी काढली जाते त्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर एका विशिष्ट तापमानास, म्हणजे तापमान विशिष्ट, आणि या विशिष्ट तापमानास विशिष्ट घनफळ असणाऱ्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता जी आहे यांचं गुणोत्तर वरून जी हवेची सापेक्ष आर्द्रता काढतात ती या ठिकाणी आपण सूत्राच्या सहाय्याने पण माहिती घेणार आहोत. सापेक्ष आर्द्रता जी आहे ती कशी काढली जाते, निरपेक्ष आर्द्रता भागीला बाष्प धारण करण्याची क्षमता गुणिला 100 हे जे सूत्र तयार होतं या सूत्रावरून सापेक्ष आर्द्रता ही काढली जाते. पुन्हा एक वेळेस लक्षात घ्या, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असणाऱ्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता यांचं जे गुणोत्तर आहे त्यावरून या ठिकाणी जी आहे ती सापेक्ष आर्द्रता काढली जाते.